सुरुवातीला मध्य रेल्वे संदर्भातली अपडेट आपण घेणार आहोत. मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिरानं सुरू आहे. तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे. स्लो ट्रॅकची वाहतूक फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आलेली आहे. कुर्ला ते मुलुंड दरम्यानच्या वाहतुकीला याचा मोठा फटका बसलेला आहे. मुंबईकडे येणाऱ्या लोकल ट्रेन्स उशिरानं धावत आहेत. आठवड्याच्या सुरुवातीलाच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वे कोलमडलेली पाहायला मिळते. स्लो ट्रॅकची वाहतूक फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आलेली आहे. अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर वाहतूक विस्कळीत झालेली पाहायला मिळते. कुर्ला ते मुलुंड दरम्यान गाड्या फास्ट ट्रॅकवरून वळवण्यात आलेल्या आहेत. आठवड्याचा पहिला दिवस, चाकरमान्यांना ऑफिसला पोहोचायचंय, मात्र मध्य रेल्वे कोलमडलेली आहे. आमच्या प्रतिनिधी रीमा कठाळे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. रीमा, काय अपडेट आहे? ती किती मिनिट उशिराने मध्य रेल्वे सुरू आहेत? आमच्या प्रतिनिधी रीमा कठाळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत, मात्र आपण बघतोय तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे. आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे आपल्याबरोबर जोडले गेले. प्रदीप, काय अपडेट आहेत मध्य रेल्वे संदर्भातल्या? सुवर्ण, आता 25 ते 30 मिनिटं उशिराने मध्य रेल्वे धावत आहे. डाऊन साइड असेल किंवा अप साइड असेल, या दोन्ही ठिकाणी मध्य रेल्वे ही उशिराने धावत आहे. आपण बघितलं तर दिवाळीची सुट्टी आज संपलेली आहे. नंतर सोमवार आज आहे, पहिला दिवस आहे. त्यामुळे जे सगळे रहिवासी आहेत, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, ठाण्याचे, ते आता त्यांनी ऑफिसकडे जाताना प्रवास सुरू केलेला आहे. त्यामुळे एकच गर्दी सर्व स्टेशनवर आपल्याला दिसत आहे. त्यातच पहिल्याच दिवशी मध्य रेल्वे उशिरा झाल्याने प्रवाशांमध्ये एक प्रकारचा पुन्हा एकदा संताप झालेला आहे. नक्की प्रदीप, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. रीमा कठाळे आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. रीमा, काय अपडेट आहेत? मध्य रेल्वे किती मिनिटं उशिराने पाहायला मिळते? सुवर्णा, मी सध्या मध्य रेल्वेच्या ट्रेनने प्रवास करते आहे. ट्रेनमध्ये खचून गर्दी आहे. जसं प्रदीपने सांगितलं की दिवाळीच्या सुट्ट्या नुकत्याच संपलेल्या आहे. आजपासून लोकांनी आपले ऑफिसेस जॉईन केले, त्यामुळे कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कर्जत कसारा या भागांनी येणारे सगळ्या ट्रेन आधीच धुक्यामुळे थोड्या उशिरा आल्या. मात्र मुलुंड आणि कांजूरच्या दरम्यान जो तांत्रिक बिघाड झाला, त्याच्यामुळे आणखीन ट्रेन उशिराने आहेत. जवळपास 25 मिनिटं ट्रेन उशिराने आहेत तशा अनाऊन्समेंट केल्या जात आहेत. मात्र आधीच रेल्वे स्टेशनवर आलेल्या प्रवाशांनी कुठली जी मिळेल ती ट्रेन पकडायला गर्दी केली आहे. त्यामुळे जर ट्रेन मिळाली नाही तर स्टेशनवर गर्दी, आणि ट्रेन मिळाली तर ट्रेनमध्ये गर्दी, अशी मोठ्या प्रमाणावर खचून ट्रेन भरले. नक्की रीमा, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल. प्रचंड गर्दी लोकल ट्रेन्समध्ये पाहायला मिळते आणि स्थानकांवर सुद्धा प्रचंड गर्दी आहे. प्रतिनिधी रीमा कठाळे आमच्या माहिती देत होत्या आणि प्रदीप भणगे आपल्याला सांगत होते अप किंवा डाऊन दोन्ही मार्गांवर 25 ते 30 मिनिटं मध्य रेल्वे उशिरानं वाहते. अजून एका महत्वाच्या बातमीकडे आपण वळणार आहोत. बागलकोट कर्नाटक राज्यात ऊस आंदोलन पेटलेलं आहे. ऊसाचे ट्रॅक्टर पेटवण्यात आल्यानं खळबळ उडालेली आहे. रयत संघटनेचे कर्नाटक राज्यात आंदोलन सुरू आहे. अनेक ठिकाणी ट्रॅक्टर ट्रॉली उलथवून टाकण्यात आलेल्या आहेत. कर्नाटक राज्यात एकरकमी FRP ची मागणी करण्यात आली आहे. बेळगाव, बागलकोट जिल्ह्यात ऊस तोड बंद पाडण्यात आलेला आहे. कर्नाटकमध्ये रयत शेतकरी संघटना आक्रमक झालेली पाहायला मिळते. आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. संदीप, आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये ऊस आंदोलन पेटलेलं होतं, आता आपण बघतोय कर्नाटकामध्ये सुद्धा एकरकमी FRP ची मागणी संघटनेकडून जोर धरतीये, काय अपडेट आहे? सुवर्णा, ही जी दृश्य आपण पाहतोय ही दृश्य नक्कीच साखर कारखानदारांना धडकी भरवणारी आहेत असं म्हणता येईल कर्नाटक राज्यातल्या. कारण महाराष्ट्रामध्ये यापूर्वी आंदोलन होत होतं, पण ही दृश्य आपण पाहतोय ही महाराष्ट्राला लागूनच असलेल्या बागलकोट जिल्ह्यातल्या मुधोळमधली आहेत. त्या ठिकाणी एकरकमी FRP मिळावी यासाठी रयत शेतकरी संघटना आंदोलन करते. ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये रघुनाथदादांची संघटना असेल, राजू शेट्टींची असेल, त्याप्रमाणेच कर्नाटक राज्यामध्ये आणि जास्तीत जास्त उत्तर कर्नाटकमध्ये रयत शेतकरी संघटनेचं वर्चस्व आहे. आणि या दृश्यांमध्ये आपण पाहतोय अख्खा ट्रॅक्टर ट्रॉली जे आहेत त्या पेटवून देण्यात आलेल्या आहेत. जवळपास 4 ट्रॅक्टर्स हे पेटवून देण्यात आलेले आहेत. मुधोळ साखर कारखान्याकडे जाणारी सगळी ऊस वाहतूक रयत संघटनेनं रोखून धरली. त्याचबरोबर जे ट्रॅक्टर ट्रॉली मार्गस्थ होते ती देखील उलथवून देखील टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे
पोलीस बंदोबस्तामध्ये नंतर ही सगळी आग विझवण्यात आली. पण आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामी हे बेळगावच्या दौऱ्यावर आहेत आणि बेळगावमध्ये कदाचित शेतकरी संघटना आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा देखील होण्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्राप्रमाणे आम्हालाही एक रकमी एफआरपी मिळावी हीच मागणी कर्नाटकमधल्या सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आहे. नक्की, धन्यवाद संदीप आपण ही माहिती दिल्याबद्दल.